थोड़ासा पाण्यामध्ये बदल झाला आहे, गाबुलीचे अंडे गाबुलीचा गेला असेल पूट. तर मित्रांनो बघा किती मोठा बोईट आला, बघा अर्धा किलोचा बोईट आला मित्रांनो. तर मित्रांनो मोठाच बोईट आहे, गुपलेला आहे, तेवढं टेन्शन नाही. बघा किती जोर करते, बघा मोठाच बोईट आहे. बघा डणका अजून पुढे आहे, अजून ओढते. बघा किती मोठा बोईट आहे. नाही नाही तर गेला मित्रांनो बोईटा. नमस्कार मित्रांनो, मी उमेश तांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाकाडी फिशिंग या चॅनलवरती. तर मित्रांनो आपण खूप दिवस झालं आहे बोईट मच्छी पकडायला गेलो नाही, आणि खूप दिवस एक दोन महिना बोईट मच्छी कमी होती. तर आपण खूप टाईमानंतर आज वावरी टाकायला जाणार आहे, म्हणजेच बोईटा पकडायला जाणार आहे. तर बघू आपल्याला कुठली मच्छी भेटते. बोईटा भेटतात, ढोमी भेटतात, चुंबरे भेटतात, काटी मासा भेटतो, यातमधून काय पण भेटू शकतो आहे. तर बघू गेल्यावर समजेल आपल्याला, आणि जे भेटेल ते तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल आणि आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो बघा आपण अशी गोल जाळी टाकून ठेवली, तर मच्छी तर जाम होती, आता काय लागते ते बघायला लागेल. तर जाळी घ्यायला सुरुवात करूया आपण. तर बघूया जाळी घ्यायला सुरुवात केली तर काय लागते. तर मित्रांनो बघा जवळजवळ दोन बोईट आलेत, आणि मोठीच बोईट आहेत, छोटी पण नाही. बघा मोठी मोठी बोईट आलेत मस्तपैकी. खूप दिवसाने बोईटा लागली कारण खूप दिवस मच्छी नव्हती. थोडासा पाण्यामध्ये बदल झाला आहे, बघा गाबुलीचे अंडे गाबुलीचा गेला असेल पूट. तर बघा गेला असेल पूट मित्रांनो, गाबुली दाखवायचे ना देत कारण त्याला चिकटी असते म्हणून तो सटकून जातो आहे. तर पहिलंच जास्त काय भेटली नाही, सुरुवात झाली जायची ते पण हातातून. अजून इथे एक वरती होता तो पण गेला. इथे एक आला आहे बोईट, हा छोटा आहे आणि आपला गेला तर मोठा आहे. थोडासा इथं पडला होडीवर, होडीवरून काठीवर, काठीवरून डायरेक्ट बाहेर. तर थोडंसं स्लिप होतात ते, त्याच्यामुळं जातात. तर बघा जाऊन आपल्याला किती येतात आणि किती नाही. एक पुढे एक बोईट आहे, तर थोडी मिक्स मच्छी आहे, ढोमा आणि बोईट आहे. आणि आता पाणी पण सुकायला लागलं आहे कारण भोंगा वाजतोय अंबुजा सिमेंटचा. जसं पाणी सुकायला सुरुवात होते ना तेव्हा जहाज वगैरे निघतात, तर मग एक तेव्हा समजतो की पाणी सुकायला लागलं किंवा 10-15 मिनटात सुकणार आहे, सुरुवात होणार आहे म्हणजे. तर बघू आपल्याला आज अजून काय लागतं ते. बघा इकडं जवळजवळ दोन बोईट आलेत जोडी चाली सोबत. बघा तर मित्रांनो खूप दिवसांनी अशी मच्छी लागली, नाहीतर खूप दिवस कमी मच्छी होती. तर पाणी पण सुरुवातीला आलं त्याने एकदम नितलकास, म्हणजे जेवढं चिखल दिसतो ना एक फुटावरून दीड फुटाने. बघा अजून एक बोईट्याला एक दीड फुटावरून मच्छी दिस आपल्या चिखल दिसायचा. आता पाणी खराब होत, आता चेंज झालं, आता तुम्हाला दिसत असलं जसं खदल खदल खारा पाणी आहे, त्याच्यातच जास्त मच्छी असते. इथे ढोमाला आहे आणि एक तिकडं बोईट्याला आहे. तर मित्रांनो थोडासा हिसका दिल्यासारखा वाटला, तर बोईट आपला ढोमा तर एवढा हिसका नाही देणार. बघा इकडं बोईट आहे वाटतं, कारण हिसका दिला तर समजतो आहे. बघा तिकडून उडला, हा बोईट आहे ना, तर याने हिसका दिला होता म्हणून समजलेला. बघा मला गोल होणार नाही म्हणून त्यावर मी घेतला, अजून एक विसराला. ढोमी बोईट मस्त मस्त मिक्स आहे, कारण पाणीच तसं आलं मित्रांनो खदल पाणी.
तर आपले खाली एक जाळी राहिली वंडामध्ये दुसरी, फक्त तिला घ्यायला जायला लागेल. तशी ती आहे इथून पण दिसते मला, कॅमेरामध्ये नाही दिसणार तेवढी. फक्त तिला जास्त काठी वगैरे लागलं ना, कारण खाली काठी होती. इथं बघ मोठा बॉय आहे, बोईट प्लस आपला ढोमाला. हे का आपली बोईट आणि ढोमी. इथे पण झटका देते बघा, तिकडं आहे आहे, कारण थोडासा झटका दिला ना कसा दोरी खेचते बघा, तिथे पण पुढे आहे. तर मग अंदाजे अर्धी बालदी होऊन जाईल, तेवढी तर झालीच पाहिजे, कारण तशी मच्छी होती. मग गेला हा जो डोंबत होता ना तो गेला, आणि दुसरा आहे बघा. हा पण जायची मार्गावर आहे. तर अशी बोईटा जातात आपली. तरी एक हात किलो गेले असतील, कारण तीन चार गेली, एक हातातून गेला, दोन अशीच गेली, बाकीची पण जात असतील जेव्हा जाळीमध्ये गुत्ता गुत्ता. अजून झटका देते बघा, इथंच कुठे देतो बघा, पुढे आहे. हा फसला आहे, त्याच्यामुळे जाणार नाही तो. ढोमा बघा, हा मोठा बोईट आहे, तो एक बोईट आहे, तो एक बोईट आहे. जवळजवळ बोईट लागलेत मित्रांनोच. छोटा ढोमा आहे तर याला सोडून देऊ आपण. तर मस्तपैकी आपल्याला बोईटा लागलीत. अजून आपली तर खूप झाली, अजून आपल्याला अर्धा तास जाईल घेता घेता. हा एक बोईट आहे, एक इथं होता बघा, एक पुढे एक बोईट आहे, अजून पुढे बोईट आहेत बघा. ही दोन आहेत आणि तो एक पुढे आहे, अजून पुढे आहे, म्हणजे मस्त बोईटा लागलेत आपल्याला. नाखर कमी डोंबत म्हणून तेवढा टाकला नाही, डोंबते ब्रांचेस बरं गोल होते का नाही. बघा मित्रांनो, जवळजवळ तीन बोईटा, एक पुढे एक चौथा आहे. मस्त की बोईटा लागलेत बघा, हे आहे ना मित्रांनो गाबोली आहे बघा, गाबोलीची बोईटा. हा एक आला अजून, मित्रांनो बघा अजून एक बोईटा आहे. एक पुढं पण बोईटा असेल होते, कारण हिचका दिला होता किंवा हाच असेल. हा मोठा बोईटा बघा, आता मरावं आले ते सगळं, कारण टाईम झाला ना, गुतला ना, टाईम झाला ना 10 मिनटं 5 मिनटं का, मरून जातात बोईटा. जी सुट्टी असतात म्हणजे त्यांना हालात बिलाला जागा भेटते ना, ती जगतात म्हणजे जिवंत राहतात. आणि अशी त्यांना इकडून तिकडून हालायला नाही भेटत ना, किंवा टोन जास्त गुतलेला असेल ना तेव्हा ती मरतात. तर बघा याला आपल्याला जास्त लागतील, आणि यातून गुतलेली जास्त निघत नाही मित्रांनो. तर बघा यातला या जाळीचा कमाल. तर एक दोन बघा, ही तीन चार अशी जवळजवळ बोईटा लागतील बघा. ही जाळीच आपली तशी आहे बनवलेली. तो एक आलाय, पुढे एक मोठा आहे बघा. ही अशी मच्छी आहे ना, जात नाही लवकर, ही जाळीच तशी आपली. 2 किलोचा बोईट आला तरी यातून निघणार नाही, एकदा फसला की फसला. तर मित्रांनो यांना काढता आलं ना थोडीशी बघा, ही कशी गाबोली निघते. आणि आपल्या कस्टमरना जास्त गाबोलीची बोईट आवडतात,
तर गावबोली कुठून आणायची, असेल तेव्हा भेटेल, नसेल तेव्हा नाही. मोठा बोयटाला ढोमाला बघा, दोन आले जवळ जवळ. हा एक आहे आणि पुढे एक खाली एक आहे. मस्त बोयटा येतात तो सटकते नंतर काढता येईल. याने तर त्यावर गुत्ते तो बाकीचे कारा जरा उरत आहे. अजून एक बोयटाला बघा, मोठाच बोयटाला आहे. अशी आपली मोठी मोठी बोयटा लागलीत मस्त पैकी. हा एक आहे अजून, हा एक मुडान काय, दोन आहेत. डणकी डणकी दोन बोयटा लागलीत आपल्याला. पुढे एक लागलाय, अजून आपल्याला लागतील. ते काय बोयटाच बोयटा लागतील. तो एक आहे बघा, तर मी तर बघा किती मोठा बोयटा लागा, अर्धा किलोचा बोयटाला मित्रांनो. तर आपला कॅमेरा बंद होता मस्तपैकी, असा उडलेला तो, तर बंद होता ते पटकन पण चालू केला उडल्यानंतर. बघ मस्तपैकी मोठा डणका बोयटाला आहे. ठेव ठेव नाही तो उरल तो. मित्रांनो बोयटा जास्त उडी मारतात बघा, ढोमी पण मस्त लागलीत. इकडं पण बोईट लागलेत. पुढे काय चिंबर लागला होईत उलट, कमी पाणी ना. मस्त पैकी बोईटात मित्रांनो, इकडे एक बोयटाला, दोन आलेत. एक निवठा आला बघा, तिला निवठा, तिली निवठी आली बघा. हे याला आम्ही बोलतात तिली निवठी, किती मोठी बघा, डणकी आहे तिली निवठी. तर ही आमच्याकडं मच्छेन्या निवठीची जात आहेत ना, दोन प्रकारे असते, एक खवलीवाली आणि एक तिली निवठी बोलतात आम्ही याला. तर ही खूप असायची आमच्याकडं, दोन दोन टोपली भेटायची. तर आता नाही भेटत, तर हे बघा अशी असते. याला मी तेली निवठी बोलतो आणि याचा टोन बघा कसा उघडलेला असतो. तर हे कमी राहिलेत आमच्याकडं बघा कसे तेली निवठी. काय मोठा बोयटा बघा, बघा दोन तीन बोयटात बघा, जागेस तीन बोयटा आले जागेस. तीन तीन बोयटा आले जागेवर. मित्रांनो मोठाच बोईट आहे, गुतलेला आहे, तेवढं टेन्शन नाही. किती जोर करतोय बघा, मोठी मोठी बोईट आहेत मित्रांनो. छोटी मोठी मिक्स आहेत सर्व.
आता बघा पुढं दोन दोन आलेत, ते पण मोठे आहेत, टोकावरच लागलेत, मोठे मोठे बैठ आलेत. गाबोली निघते मित्रांनो, मोठी मोठी बैठ. तर मित्रांनो बघा इथं आपल्याला मोठंच बैठ आहे, बघा डणका अजून पुढं आहे, अजून ओढते, बघा किती मोठं बोट आहे. तर डणके डणके बोट आहेत मित्रांनो इथं. तर भाऊ असं बोलते की अजून त्याला हिसका दिला, तर आपली बालदी पण भरत आली, मग इथे हिसका देते. तो ते पुढे एक आहे दगड आहे, पुढे एक मोठा बोट आहे साईडला ठेव, इथे पण आहे मोठाच बोट आहे, पुढं पण आहे बघा. नाही तर गेला मित्रांनो मोठा बोट. या साईडला गेला तर भेटेल, नाही तर मग नाही. तर आपल्या मोठी मोठी बोईटा चाललीत, आपण इथं उपट्या मारू, म्हणजे इथं असेल आता परत तेल, नाही तर मग नाही. गेला पुढे एक दोन बोईटात जवळच, आणि ही सर्व मोठी बोट आहेत मित्रांनो, छोटी पण नाही. पुढं बघा दोन आहे, ही दोन आहेत, तो एक आहे, डणके बोट आहेत मित्रांनो. तर त्याला पहिले आतमध्ये घेतला आहे, कारण परत तो पण हिसका देणार, आणि तो गेला आहे तो याच्यावरून डबल होता. ऊन पण बेकार लागायला लागले मित्रांनो, एवढा ऊन ना गाल तापायला लागलेत. बघा इकडे बोय आहे, बघा खाली खेचतो आहे, तिथं पण असेल बोईट. लगेच झटका देत समजतो, पण या साईडला थोडी छोटी आहेत, आणि त्याचे पुढं एक मोठा आहे, पण तो पण तरताच आहे, बाहेर आहे, त्याला आतमध्ये घ्यायला लागेल. काहीसं आहे बघ पहिले, हे दोन दोन जागेवर लागलेत. मंगशी नव्हतं ना मारा, पण एवढं सुकतीचा आला आहे वाटतं मारा. त्याच्या पुढं पण आहे बघा, तिथं दोन आहेत, हा एक आहे, जवळजवळ लागलेत मित्रांनो बोईटा. आणि आपली बालदी भरत चालली, आपली बोईटा तो मोठा आहे, आणि एक हा मिडियम साईजचा आहे, त्याच्याहून पुढं मोठा आहे, एक मस्त बोईटा लागलेत. डणका बोईट बघा, तरताच आहे, फक्त थोडा पेंडल आहे. तर मित्रांनो बघा इथं मोठाच आहे, त्यान प्लस ढोम आहे, बघा मोठा बोईट आपला गेलता ना तेवढा साईजचा आहे. तर आपली बालदी पण भरत आली, पण खूप दिवसाने अशी बालदी भरली, नाहीतर पहिल्या अगोदर भेटायचे, एक दीड महिना कमी होती मच्छी. तर असं उडतात बोट आपली, हा एक बोट आला त्याच्या साईडला, हावाला मोठा बोट आहे. गाबू नको गाबू,
मित्रों बघा ही आपली मोठी मोठी बाल्दी भरून बोट आहेत। तर बघा किती आहेत, सर्व मोठी मीडियम मिक्स आहेत, बोईटा ढोमी बोईटा आपली बाल्दी भरून बोलता की करना पूर्ण जाली भरून आली। याच्यामध्ये पण आपण बोईट आणलेत, बघा एवढी याच्यामध्ये बोईट आहेत। बघा एक चिंबोरे नरम बोईटात एवढे आपल्याला आज बोईटा भेटले। ते साईडला आहेत बघा मोठी मोठी बोईट आहेत, तर चांगली भेटली आज मित्रांनो बोईट आपल्याला। हे बघा एवढीच आपल्याला 2-2.5 किलो एवढी बोईटा होतील। तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मित्रांनो भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये।